नमस्कार मी बसवेश्वर आखाडे माझी शाळा माझे कार्यालय या आपल्या युट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत मित्रांनो आपण आज पाहत आहोत समाज कल्याण विभागाकडून जी वर्ग पहिली ते दहावीपर्यंतच्या पर्यंतच्या विद्यार्थी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळते हे कोणकोणते प्रकारची शिष्यवृत्ती मिळते तिची रक्कम व आवश्यक कागदपत्र याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमार्फत पाहत आहोत तर बघा सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना ही शिष्यवृत्ती योजना जी आहे ही वर्ग पाच ते दहा मध्ये ज्या विद्यार्थीनी फक्त मुली की ज्या अनुसूचित जाती विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग ओबीसी मुलींसाठी ही योजना या ठिकाणी असते या योजनेसाठी कुठल्याही प्रकारच्या उत्पन्नाची म्हणजे उत्पन्नाची अट नाही आवश्यक कागदपत्रे आहेत अर्ज विद्यार्थी बँक पासबुक प्रथम पानाची झेरॉक्स आधार कार्ड झेरॉक्स आणि हे विद्यार्थ्याचं जे पासबुक आहे हे आधार लिंक असलं पाहिजे त्याचं प्रमाणपत्र सुद्धा आपण विद्यार्थ्याकडून घेऊ शकतो नव्हे तर ते घेतलं पाहिजे तर ही योजना जी आहे ही शिष्यवृत्ती जी रक्कम या योजनेसाठी मिळते तर वर्ग पाच ते सात मध्ये ज्या मुली शिकत आहेत त्यांना रुपये साठ दरमहाप्रमाणे रुपये सहाशे ही वार्षिक शिष्यवृत्ती मिळते व वर्ग आठ ते दहा मध्ये जे विद्यार्थी शिकत आहेत त्यांच्यासाठी शंभर रुपये दरमहाप्रमाणे दहा महिन्यासाठी एक हजार रुपये एवढी शिष्यवृत्ती ही मिळते आता आपण पाहूया मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती इयत्ता नववी व दहावीसाठी तर मित्रांनो ही योजना वर्ग नऊ व दहा मध्ये शिकत असलेल्या अनुसूचित जाती म्हणजे एस सीच्या च्या मुलामुलींसाठी आहे ह्या शिष्यवृत्ती योजनेसाठी उत्पन्न मर्यादा दोन लक्ष आहे म्हणजे उत्पन्न दोन लाख किंवा त्याच्या आत असणे आवश्यक आहे ही शिष्यवृत्तीसाठी आवश्यक जी कागदपत्र आहे त्यासाठी विद्यार्थ्यांचा अर्ज विद्यार्थी बँक पासबुक प्रथमपणाची झेरॉक्स आधार कार्ड झेरॉक्स जात प्रमाणपत्र तर हे जात प्रमाणपत्र त्या विद्यार्थ्याच्या नावाचं असलं पाहिजे त्याच्या वडिलाचं नको म्हणजे स्वतः जो विद्यार्थी आहे त्याचं जात प्रमाणपत्र या शिष्यवृत्तीसाठी आवश्यक आहे व उत्पन्न प्रमाणपत्र उत्पन्न प्रमाणपत्र हे मान्य तहसीलदार यांचेच असावे हे या ठिकाणी आवश्यक आहे आता या शिष्यवृत्तीसाठी किती शिष्यवृत्ती मिळते हे आपण पाहूया तर बघा या शिष्यवृत्तीसाठी प्रामुख्याने दोन भाग पडतात एक वस्तीगृहात राहणारे विद्यार्थी जर असतील त्यांच्यासाठी वेगळी आणि वसतिगृहात न राहणारे विद्यार्थी यांच्यासाठी वेगळी तर जे विद्यार्थी वसतिगृहात राहतात त्यांच्यासाठी तीनशे पन्नास धर्माप्रमाणे दहा महिन्यासाठी तीनशे पन्नास एवढी शिष्य पस्तीसशे एवढी शिष्यवृत्ती व पुस्तके व अनुदानासाठी एक हजार अशी चार हजार पाचशे शिष्यवृत्ती जर विद्यार्थी वसतिगृहात राहत असतील तर त्याला चार हजार पाचशे रुपये शिष्यवृत्ती मिळते व विद्यार्थी जर वसतीगृहात राहत नसल्यास त्याला एकशे पन्नास दरमहाप्रमाणे दहा महिन्यासाठी पंधराशे शिष्यवृत्ती व पुस्तकी व तदर तानुदान सातशे पन्नास अशी बावीसशे पन्नास एवढी शिष्यवृत्ती वसतिगृहात न राहणाऱ्या विद्यार्थ्याला मिळते आता आपण पाहूया अस्वच्छ व्यवसायात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजना तर मित्रांनो ही योजना वर्ग पहिली ते दहावी मध्ये शिकत असलेल्या सर्व जाती व धर्मांच्या मुला मुलींसाठी आहे या योजनेसाठी कुठल्याही प्रकारची उत्पन्नाची अट नाही आवश्यक कागदपत्रे पाहूयात विद्यार्थ्याचा अर्ज विद्यार्थी बँक पासबुक प्रथम झेरॉक्स की जी आधार लिंक असलेलं पाहिजे आधार कार्डची झेरॉक्स अस्वच्छ व्यवसाय प्रमाणपत्र व हमीपत्र मागील वर्षाच्या गुणपत्रिकेची झेरॉक्स तर या शिष्यवृत्ती संदर्भात जे अस्वच्छ व्यवसायाचं प्रमाणपत्र आहे हे जर विद्यार्थी ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये राहत असल्यास त्याला ग्रामसेवक किंवा व सरपंचांचं ते अस्वच्छ व्यवसाय प्रमाणपत्र पाहिजे नगर पालिका क्षेत्रात जर विद्यार्थी असेल तर त्याला मुख्य अधिकारी यांच्याकडून मिळालेलं अस्वच्छ व्यवसाय प्रमाणपत्र पाहिजे आणि महानगरपालिका क्षेत्रासाठी आयुक्त उपायुक्त प्रभाग अधिकारी यांच्याकडून मिळालेलं त्याला ते व्य व्यवसाय प्रमाणपत्र आवश्यक आहे तर ही शिष्यवृत्ती जी आहे ही शिष्यवृत्ती किती की, मिळते हे बघा आता या शिष्यवृत्तीसाठी सुद्धा वस्तिगृहात राहणारे व वस्तिगृहात न राहणारे असे दोन भाग पडतात जर विद्यार्थी वस्तिगृहात राहत असेल तर त्याला शिष्यवृत्ती दहा महिन्यासाठी सातशे रुपये दरम्याप्रमाणे सात हजार पुस्तकासाठी अनुदान एक हजार अशी आठ हजार रुपये वसतिगृहात जर विद्यार्थी राहत असेल तर त्याला आठ हजार रुपये शिष्यवृत्ती मिळते व विद्यार्थी वस्तिगृहात जर राहत नसला तर त्याला एकशे दहा दरमहाप्रमाणे दहा महिन्यासाठी अकराशे रुपये शिष्यवृत्ती व सातशे पन्नास रुपये पुस्तकासाठी अनुदान अशी अठराशे पन्नास एवढी शिष्यवृत्ती योजना इयत्ता पहिली ते दहावी ओबीसी मुला मुलींकरता ही योजना जी आहे या योजनेकरता उत्पन्न मर्यादा ही दोन लाख पन्नास हजार एवढी आहे यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे बघा विद्यार्थ्याचा अर्ज विद्यार्थी बँक पासबुक प्रथम पानाची झेरॉक्स जी आधार लिंक असलेलं पाहिजे आधार कार्ड झेरॉक्स उत्पन्न प्रमाणपत्र अतिशय आवश्यक आहे कारण उत्पन्न मर्यादा या शिष्यवृत्ती करता असल्या कारणानं उत्पन्नाचं प्रमाणपत्र मान्य तहसीलदार यांचं आवश्यकच आहे मागील वर्षीची गुणपत्रिका जातीचं प्रमाणपत्र म्हणजे जातीचा जा दाखला विद्यार्थ्याचा आवश्यक आहे मित्रांनो <middchen> <middchen> ही सर्व शिष्यवृत्ती आपल्याला हे कागद असल्यावरच त्या विद्यार्थ्यांना देता येते एखाद्या पुढे भविष्यात जर व्हेरीफाय झालं तर त्यावेळेस हे कागदपत्र आपल्याला त्यांना दाखवावी लागणार आहेत आणि प्रत्येक शिष्यवृत्तीसाठी आवश्यक कागदपत्र आपण आपल्या कार्यालयात जतन करून ठेवायचे आहेत तर ही जी शिष्यवृत्ती आहे पहिले ते दहावीच्या ओबीसी करता ही शिष्यवृत्ती रक्कम किती असते ते आपण पाहूयात तर बघा या शिष्यवृत्तीसाठी सुद्धा अनिवासी आणि निवासी असे दोन भाग पडले आहेत तर जे अनिवासी विद्यार्थी आहेत पहिली ते दहावीमध्ये शिकणारे म्हणजे हॉस्टेलवर जे, जे राहत नाहीत त्यांना शिष्यवृत्ती मिळते वार्षिक एक हजार पुस्तके अनुदान पाचशे असे एकूण पंधराशे रुपये मिळतात जे हॉस्टेलवर राहत नाहीत त्यांना पंधराशे रुपये आणि जे निवासी विद्यार्थी आहेत त्यांना वार्षिक शिष्यवृत्ती मिळते ती पाच हजार रुपये म्हणजे पाचशे रुपये दरमहाप्रमाणे आणि पुस्तके अनुदान पाचशे अशी पंचावन्नशे पाच हजार पाचशे रुपये शिष्यवृत्ती ओबीसी मुला मुलींकरता जर ते हॉस्टेलवर निवासी राहत असले तर त्यांना पंचावन्नशे रुपये शिष्यवृत्ती मिळते आता आपण पाहूयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारत सरकार मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजना मित्रांनो ही योजना पहिली ते दहावी मुली यांच्या करता आहे या योजनेकरता उत्पन्न मर्यादा जी आहे ती रुपये दोन लाख एवढी आहे आवश्यक कागदपत्र विद्यार्थ्यांचा अर्ज विद्यार्थी बँक बँक पासबुक प्रथम पानाची झेरॉक्स आधार लिंक असलेलं आधार कार्ड झेरॉक्स उत्पन्न प्रमाणपत्र जी उत्पन्न मर्यादा दोन लाख असल्यामुळे आवश्यकच आहे मागील वर्षीची गुणपत्रिका जातीची प्रमाणपत्र एवढ्या गोष्टी या शिष्यवृत्तीसाठी आवश्यक आहे या शिष्यवृत्ती अंतर्गत मिळणारी शिष्यवृत्ती रक्कम आपण पाहूया तर ही शिष्यवृत्ती सरळ सरळ इयत्ता पहिली ते आठवी मध्ये जर विद्यार्थी शिकत असेल तर त्याला एक हजार रुपये आणि इयत्ता नववी ते दहावी मधील विद्यार्थ्यासाठी पंधराशे रुपये अशी फिक्स ही या ठिकाणी शिष्यवृत्ती मिळते मित्रांनो या प्रत्येक गोष्टीसाठी विद्यार्थ्याची उपस्थिती ही साठ टक्केच्या वर असणं आवश्यकच आहे कागदपत्र देणं त्याला आवश्यकच आहे याच पद्धतीनं आणखी नवनवीन माहितीचे व्हिडिओ मी आपल्याला माझी शाळा माझे कार्यालय या युट्यूब चॅनल मार्फत देणार आहे आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद